नमस्कार, जनादेश 2024 या आमच्या निवडणूक विषयक कार्यक्रमात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. जनादेशच्या गेल्या 3 भागात आपण देशभरातल्या विविध भागातल्या राजकारणाचा आढावा घेतला. आज आपण आपल्या राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहोत. तसंच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात निर्माण झालेला तिढा, त्यावरून सुरू असलेलं राजकारण, राज्यातल्या महत्त्वपूर्ण लढती याविषयी आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. यंदाची लोकसभा निवडणूक ही विकसित भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा देणारी ठरेल. राजस्थानात करौली इथं प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भाजपा प्रणित आघाडी सरकारचं देशातल्या बेरोजगारी, महागाई अशा महत्वाच्या मुद्द्यांवर मौन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची राजस्थानात प्रचारसभेत घणाघाती टीका. महाराष्ट्राचा विकास करण्याची क्षमता केवळ महायुतीत असून निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची शकल होतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं नांदेडच्या प्रचारसभेत वक्तव्य. बसपा उमेदवार योगीराज लांडेवार यांच्या प्रचारासाठी बसपाच्या अध्यक्ष मायावती यांची नागपूरमध्ये सभा. जातीयवादी राजकारणामुळे काँग्रेसच्या हातून सत्ता गेल्याची केली टीका. सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध. राज्यात शैक्षणिक संस्थांचं जाळं उभारण्याचं दिलं आश्वासन. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चौथी उमेदवारी यादी जाहीर. धुळ्यातून डॉ शोभा बच्छाव यांना तर जालन्यातून डॉ कल्याण काळे यांना उमेदवारी. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. नाराज श्याम सनेर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा. आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला मुंबईतील 2 ते 3 जागा मिळाव्यात अशी मागणी करत काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली भूमिका. निवडणुकीचं एकूण चित्र आणि राजकीय परिस्थिती यावर चर्चा करायला आज आपल्यासोबत आहेत माझे ज्येष्ठ सहकारी मिलिंद लिमये, त्याचसोबत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर स्टुडिओतून आपल्यासोबत आहेत. तसंच ज्येष्ठ पत्रकार सुकृत करंदीकर आणि सुहास सरदेशमुख आज आपल्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित आहेत. नमस्कार, कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. राज्यातल्या अभूतपूर्व राजकीय स्थितीमुळे निर्माण झालेली नवी समीकरणं आणि विविध राजकीय पक्षांची जागा वाटपामध्ये होत असलेली दमछाक यावर टाकूयात एक नजर. महाराष्ट्रातली सध्याची राजकीय स्थिती अभूतपूर्व आहे. भाजपा प्रणित महायुती आणि दुसरी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी या युती आणि आघाडीनं सध्या महाराष्ट्राचं राजकारण व्यापलं आहे. महाराष्ट्रात अशी परिस्थिती याआधी क्वचितच उद्भवली असेल. इथं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली शकल यामुळे महाराष्ट्रात विचित्र समीकरणं जन्माला आली. शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये शिवसेना विभागली गेली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये विभागली गेली आहे. त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीसोबत असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळे आधी एकाच पक्षात एकाच आघाडीत आणि युतीमध्ये असलेले या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यात नवी समीकरणं उदयाला आल्यामुळे याचा परिणाम जागा वाटपामध्ये दिसून आला आहे. सर्वच पक्षांमध्ये जागा वाटप करताना दमछाक होताना दिसून आली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे कार्यकर्ते विभागले गेले आहेत. तसंच उमेदवारीसाठी इच्छुकांच्या इकडून तिकडे सुरू असलेल्या उड्यांमुळे पक्षापक्षांमध्ये काहीशी गोंधळाची स्थिती देखील आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांमध्ये स्वतःला जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी चढाओढ दिसून आली. महाविकास आघाडीत जाण्याच्या मार्गावर असलेल्या महादेव जानकर यांच्या रासपला महायुतीतच ठेवण्यात महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांना यश आलं, तर बंडखोरीचा पवित्रा घेतलेल्या अनेक बंडोबांनाही थंड केल्यामुळे युती आणि आघाड्यांमध्ये काही जागांचा मार्ग मोकळा झाला. 2009 निवडणुकांमध्ये मतविभाजनासाठी कारणीभूत ठरलेल्या मनसेनं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांशी चर्चा केल्यामुळे काही काळ संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करत या चर्चेला पूर्णविराम दिला.
यावेळी सर्वाधिक चर्चेत राहिली ती वंचित बहुजन आघाडी. महाविकास आघाडीसोबत झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही फलदायी मार्ग निघू शकला नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीनं बारामती, कोल्हापूर आणि नागपुरात महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन विकास आघाडीसोबतच काही ठिकाणी MIM आणि बसपा देखील ही निवडणूक राज्यात स्वतंत्रपणे लढत आहे, त्यामुळे या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसमोर अन्य पक्षांचं आव्हान देखील आहे. तर दुसरीकडे फूट पडलेल्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं आणि उमेदवारांचं वैयक्तिक राजकीय भवितव्य देखील या निवडणुकीत पणाला लागलं आहे. राज्यातल्या राजकीय स्थितीवर आणि राजकारणावर आज आपण विस्तृतपणे चर्चा करणार आहोत. तर मिलिंद सर, चर्चेला सुरुवात करू. निश्चितपणे, आपण राज्यामध्ये जी काय अभूतपूर्व परिस्थिती उद्भवलेली आहे, राज्यामध्ये जी काय राजकीय घडामोड झालेली आहे, जे काय राजकीय नाट्य घडलेलं आहे गेल्या 5 वर्षामध्ये, इकडची तिकडे आणि तिकडची इकडे अशी ती काय राजकीय प्रचंड उलथापालथ झालेली आहे, या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. अशी राजकीय स्थिती महाराष्ट्रानं याच्यापूर्वी कधीही पाहिलेली नव्हती, आणि त्यामुळेच ही राजकीय स्थिती जी आहे आत्ताची घडीला ही इतकी विचित्र होऊन बसलेली आहे. राजकारणाचा चिखल होतो जसं ज्याला म्हणतात, ॲक्च्युली तशा पद्धतीचा हा प्रकार झालेला आहे. राजकारणाचा उभग यावा अशी परिस्थिती निर्माण झाली की काय मतदारांना, अशा पद्धतीची ही स्थिती निर्माण झालेली आहे. मी मृणालिनी यांच्याकडे पहिल्यांदा प्रश्न घेऊन जातोय की राज्यामध्ये ही जी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही परिस्थिती निर्माण झाल्याचा पहिला परिणाम जो आहे तो या संपूर्ण निवडणुकीवरती काय कशा पद्धतीने पाहायला मिळेल असं तुम्हाला वाटतंय? आपण जे म्हणालात की राजकारणाचा चिखल झालेला आहे, त्या चिखलातनं कमळं फुलावीत अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाची निश्चित आहे. त्यासाठी ते मांडणी करायचा प्रयत्न करत आहेत. पण जो काय भारतीय जनता पक्षावर अन्याय झाला किंवा महाविकास आघाडीत होत्याचं नव्हतं झालं, त्या सगळ्याला महाराष्ट्रातली जनता कंटाळली आहे की काय अशी एक शंका यानिमित्ताने आपण निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीच प्रारंभी व्यक्त करूया. मुंबईमध्ये निवडणुकांना अजून बराच वेळ आहे, तरी देखील मुंबईमध्ये राजकीय वातावरण कायम तापलेलं असतं. चर्चा करायला आवडतात लोकांना, लोकलमध्ये ठिकठिकाणी हे विषय चर्चेत येतात, तसा कोणत्याही प्रकारचा उत्साह सध्या तरी मुंबईत जाणवत नाही. विदर्भात पहिला टप्पा होणार आहे, त्या टप्प्याला आता फारसे काही दिवस राहिलेले नाहीत. या निवडणुकीचे जे महानायक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या तिथे 2 सभा पण होऊन गेलेल्या आहेत. तिथे वातावरण हळूहळू तयार होत आहे, पण या वातावरणातूनही लोकांना हा जो काय प्रकार झाला तो आवडला आहे की नाही आवडला आहे, नसेल आवडला तर त्यांचं निर्णायक मत कोणत्या पक्षाकडे यानिमित्ताने जाणार आहे का, हे प्रश्न चर्चेला येणार आहेत. याबद्दल आपण पुन्हा जेव्हा विचार करू, तो विचार करताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा एक लक्षात घ्यावं लागेल की ज्या मतदारांना ज्या चिन्हावर मतदान करायची सवयच नाही अशी चिन्ह त्यांच्या समोर आलेली आहेत, आणि कोणताही पक्ष कितीही केडर बेस्ड असला, कितीही लोकप्रिय असला, तरी त्याच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रत्यक्षात वेगळ्या चिन्हावरचं बटन दाबणं मतदार मान्य करणार आहेत का, हा महाराष्ट्रातला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दोन्हीकडे 3-3 प्रमुख पक्ष आहेत. या 3-3 प्रमुख पक्षांमध्ये झालेली जागेची विभागणी हा देखील अजूनही वादाचा मुद्दा आहे. त्यातच वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवारही आहेत. विदर्भातल्या काही मतदारसंघांमध्ये खूप जास्त उमेदवार आहेत मागच्या निवडणुकीपेक्षा, त्यामुळे ही निवडणूक अनेक अर्थांनी रंगतदार होती आहे. मला स्वतःला राजकीय निरीक्षक म्हणून असं वाटतंय की मतदार कुठेतरी एका निर्णायक दिशेने जाण्याचा विचार करतील, पण त्यांना सातत्याने होणारे जे आरोप प्रत्यारोप आहेत एकमेकांवरचे, समाज माध्यमांवरची जी चर्चा आहे, अत्यंत खालच्या पातळीवर गेलेला प्रचार आहे तो नको आहे. त्या प्रचारातून बाहेर पडून काही मुद्दे, महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न, इथलं दुष्काळी वातावरण, त्याच्यावर उपाययोजनेसाठी नेमकं काय करता येईल याबद्दल जर कोणी बोलू लागलं तर ते हवं आहे, पण जनतेला काय वाटतंय ते नेत्यांनी लक्षात घेतलेलं
बरं राहील आणि मग निवडणूक एका अर्थाने इश्यू बेस्ड होईल, रंगतदारही होईल. तुम्हाला असं वाटतंय, पण मी याच विषयावर, हा जो काय सगळा जो राजकारणातला जो झालेला उलटफेर जो आहे याच्याबद्दल सुकृत मत जाणून घ्यायला इच्छुक आहे. सुकृत, काय म्हणजे राज्यातली जी काय राजकीय स्थिती झालेली आहे, तर मतदाराच्या दृष्टिकोनातून किंवा एक राजकीय निरीक्षकाच्या दृष्टिकोनातून आपण काय विचार करतो याबद्दल? मला असं वाटतं की तुम्ही दोघं जे आता एकदम निराशजनक, चिखल वगैरे ही सगळी भाषा वापरताय, इतकं निराशजनक होण्याची काही गरज नाहीये. कारण ही निवडणूक आहे लोकसभेची, देशाचं नेतृत्व कोणी केलं पाहिजे, पंतप्रधान कोणाला करायचं, देशाची सूत्र कोणाच्या हातात द्यायची, याचा निर्णय लोक मतदारांना करायचा आहे. आणि तुम्ही जी सगळी चर्चा आता केली ती विधानसभेनंतरची होती. महाराष्ट्राचं राज्य कोणाकडे गेलं पाहिजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणी झाले पाहिजेत, या संदर्भात खरं तर 2019 आपल्या मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला होता. त्यावेळेला निवडणूक पूर्व ज्यांची युती होती ते भारतीय जनता पक्ष आणि आता दोन ज्यांची शक्ल झाली अशा शिवसेनेला त्यावेळेला एक संध असलेल्या भाजपा शिवसेना युतीला स्पष्टपणे बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या 144 अधिक जागा निवडून दिलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कुरबुरी झाल्या, कुणीतरी सांगितलं की आम्हाला बंद दारा मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलेलं होतं ते आता पाळलं जात नाहीये म्हणून आम्ही बाहेर पडतो वगैरे वगैरे, त्या घटना सगळ्या आपण पाहिल्या. पण आता मुद्दा असा आहे की लोकसभेची निवडणूक आहे आणि हा देश पुढची 5 कोणाच्या हातात सोपवायचा याचा निर्णय मतदारांना करायचा आहे. त्यामुळे निश्चितपणे आता राज्यामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचा परिणाम मतदारांवरती झालेला आहे. आता जे काही राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक नाराजीची भावना असू शकेल, पण त्याचा परिणाम लोकसभेवरती थेट होईल का हे पाहण्यासाठी मला वाटतं आपल्याला 4 वाट पाहायला लागेल. पण माध्यमांनी किमान राजकारणाचा चिखल झालाय, उभं आलाय, यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं अशी चर्चा विनाकारण पसरवू नये. कारण राजकारणामध्ये अशा आघाड्या, एकमेकांचे गट फोडणं, इकडचे पक्ष तिकडे जाणं, अख्खे पक्षाचे पक्ष संपणं, अगदी तालेवर नेते ज्यांची पूर्ण विचारधारा वेगळी आहे अशा विचारधारेचे लोक दुसऱ्या पक्षामध्ये जाणं हे प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी घडलेले आहेत. या महाराष्ट्राने पुलोत्सा प्रकार बघितलेला आहे ज्याच्यामध्ये काँग्रेस सोडून त्यावेळचे सगळे डावे उजवे समाजवादी सगळे पक्ष एकत्र आलेले होते. त्यावेळेलाही लोकांनी असंच म्हणलं की काय राजकारण चाललंय, कुठल्या बाजूला चाललंय. त्यामुळे हे काही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडलंय असं आपण म्हणायचं काही कारण नाहीये. अत्यंत टोकाच्या विचारधारा असलेले लोक त्यावेळेला पुलोत्सा आघाडीमध्ये एकत्र आले होते. आणि आज शरद पवार जे पुलोत्चे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस शरद पवार ज्या पद्धतीने मुख्यमंत्री झाले त्या पद्धतीने आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत. शिवसेनेतनं मोठा गट बाहेर घेऊन बाहेर पडले आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे हे सगळं राजकारण महाराष्ट्राने यापूर्वी पाहिलेलं आहे. त्यामुळे अगदी फार आत्ताचा मतदार या सगळ्याकडे कसं पाहतो ह्याच्यावरती आपण चर्चा करूयात असं मला वाटतं. माध्यमांनी आकारण फार काहीतरी जगावेगळं काहीतरी आपल्याकडे राजकारण घडलंय असं फार चित्र रंगवण्यात अर्थ नाही. मला असं वाटतं की निराशाजनक वातावरण आणि जगात काहीच कधी घडलेलं नाही ते महाराष्ट्रात झालंय या विधानांना काही अर्थ नाही. दोन अत्यंत महत्त्वाचे राजकीय पक्ष फुटतात, सर्वोच्च न्यायालय त्याबद्दल वेगळा निर्णय देतं आणि विधानसभा अध्यक्षांना त्या फ्रेममध्ये आपल्याला काहीतरी बोलायला पाहिजे हे कळवतं. हे असताना या सगळ्या गोष्टींचा देशाची निवडणूक असली तरी परिणाम होणारच नाही असं अजिबात नाही. चर्चेचे मुद्दे जर खालच्या स्तराला गेले असतील तर माध्यमांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलीच पाहिजे. माध्यमं ही नागरिकांची प्रतिनिधी आहेत, कोणत्याही राजकीय पक्षासाठी माध्यमं काम करत नाहीत. निश्चितपणे आपण या संदर्भामध्ये सुकृत आपण हे सुरूच ठेवूया, कारण हा विषय येणारच आहोत आपण, या विषयावरती आपण कंटिन्यू होणारच आहोत, कारण आपल्याला पुढच्या चर्चेमध्ये सुद्धा हे मुद्दे येणारच आहेत. मी थोडासा वेगळा विषय पुढे घेऊन जाऊ इच्छितो. मी सुहास सरदेशमुखांना या चर्चेमध्ये सामील करून घेऊ इच्छितो. गेल्या 10 मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे आणि एकदा मराठा आरक्षण दिलं गेलं ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं, ते सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळलं, त्याच्यानंतर पुन्हा नव्याने विशेष चर्चेत आला, पुन्हा मनोज जरांगेंच्या रूपाने एक नवीन नेता महाराष्ट्राला मिळाला आणि मराठवाड्यामध्ये स्पेशली हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणावरती पेटलं आणि तिथून पुन्हा एकदा नव्याने मराठा आरक्षण दिलं गेलं. मराठवाड्यामध्ये जे आंदोलन सुरू झालं या मराठवाड्यातल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सध्याची स्थिती काय आहे असं तुम्हाला वाटतं सुहासजी? सर थोडासा आपण त्याचा आढावा घेताना बघूयात की 52-58 मोर्चे मराठवाड्यामधून निघालेले होते कोपर्डीच्या घटनेनंतर, त्या बलात्काराच्या घटनेनंतर ते मोर्चे निघाले, ते फार शांततेत निघाले, त्याचं कौतुक झालं आणि नंतर त्याच्यातून आरक्षणाची एक एक मागणी पुढे यायला लागली.
त्याच्या पूर्वी सुद्धा म्हणजे संभाजी ब्रिगेडची स्थापना, जी म्हणजे आपल्याकडे छावा, त्याच्यानंतर पेशवा आणि शिवा ह्या सगळ्या संघटना मराठवाड्यातून जन्मलेल्या आहेत. त्याच्यानंतर म्हणजे जातीच्या अस्मितेचं राजकारण सातत्याने मराठवाड्यामध्ये खूप वर्षापासून पेरलं गेलेलं आहे आणि सातत्याने म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे जातीय अधिवेशनं ही बहुतांशी मराठवाड्यात झालेली होती. म्हणजे ब्राह्मणांची अधिवेशनं ह्याच भागामध्ये घडली, मराठ्यांची म्हणजे संभाजी ब्रिगेडची स्थापना तरी म्हणजे रजिस्ट्रेशन जरी बुलढाणा आणि इकडचं असलं तरी त्याची वाढ मराठवाड्यात झालेली होती. अन्य सगळ्या मराठा संघटनांचं केंद्रबिंदू हे मराठवाडा राहिलेला आहे. तत्पूर्वीचा राजकारणाचा जरी सगळा पट उघडला तरी नामांतराचा सगळा तिढा हा परत जातीच्या अंगाने आपल्याला बघायला लागेल. तर मुळातच मराठवाडा ही ध्रुवीकरणाची भूमी ठरवून त्या पद्धतीनं त्याची पेरणी ह्या भागामधून केली जात असावी आणि त्याच पद्धतीनं सगळे राजकारणी या सगळ्या माणसांचं मत बदलता येईल किंवा या अर्थाने आपल्याला या माणसांना हलवता येईल अशी सोंगट्या फिरवल्यासारखी फिरवतात आणि त्याच्यातून निर्माण झालेले जे आरक्षणाचे विषय आहेत ते आता नव्या नव्याने नव्या पद्धतीने पुढे यायला लागलेले आहेत. साधारणतः मराठवाड्यातल्या 46 मतदारसंघाचा आपण विधानसभा मतदारसंघांचा जर विचार केला तर आजच्या घडीला 30 आमदार हे मराठा आमदार आहेत, मराठा समाजाचे आमदार आहेत आणि त्यातले 18 म्हणजे आत्ता हे भाजप आणि भाजपचे जे मित्रपक्ष नव्याने जोडलेले आहेत म्हणजे शिंदे बरोबर सेनेचे आणि किंवा अजित पवार गटाचे असतील असे 18 जण आहेत. असा जर एकूण आत्ताच्या राजकीय परिस्थितीचा जर पट मांडून बघितला तर आपल्याला असं कळतं की या सगळ्यांना आरक्षणाचे प्रश्न नको आहेत का, तर या सगळ्यांना सुद्धा आरक्षणाचे प्रश्न हवेत, परंतु या सगळ्यांना आत्ता प्रचारात उतरू दिलं जाईल का असा खरा प्रश्न आहे. अगदी बरोबर. मी तोच एक उपप्रश्न तुमच्याकडे घेऊन येतोय की आत्ताच्या घडीला आंदोलनाचं जे एकंदरीत जी स्थिती होती ती मंदावलेली आहे असं दिसत असलं तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये उमेदवारांना आणि नेत्यांना गावामध्ये मराठा आंदोलनाकडून विरोध केला जातो आहे, ही परिस्थिती सध्या मराठवाड्यामध्ये काय आहे? आत्ता फक्त हिंगोली, नांदेड आणि परभणी या 3 मतदारसंघामध्ये प्रचार सुरू झालेला आहे, विड्रॉल झालंय आणि तिथे सुरू झालं. तर एकूण उमेदवारांची संख्या असं जरी बघितलं आपण त्या या 3 मतदारसंघातली तर ती अचानक वाढली आहे. म्हणजे 37, 32, 33 अशा पद्धतीची संख्या आली. मध्यंतरीच्या काळामध्ये मराठी आंदोलनाच्या सगळ्या नेत्यांनी आम्ही 100 100 उमेदवार करू बरोबर अशी एक मूवमेंट सुरू केलेली होती. त्याला मध्ये सगळ्यांनी मिळून त्याला बरेच समजुती काढल्या गेल्या, जरांगे पाटलांच्या पण समजुती काढल्या गेल्या. म्हणजे रात्री 2 वाजता अशोक चव्हाणांसारखा नेता त्यांच्या घरी जाऊन आलेला होता आणि त्याच्यानंतरच्या घटना पण आम्ही सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. पण एकूणच मराठा उमेदवारांची संख्या वाढलेली असणे हे या निवडणुकीतलं वैशिष्ट्य दिसतंय आणि बहुतांशी जिथे जिथे सत्ता बरोबर पक्षाच्या विरोधातला रोष मराठवाड्यामध्ये खूप ठासून भरलेला आहे का आणि तो रोष मराठा आंदोलनातून व्यक्त होतोय अशा पद्धतीची पण सगळी रचना या भागातून दिसते. त्याच्यामुळे अशोक चव्हाण जिथे जातात तिथे त्यांना रोखलं जातंय नांदेडमध्ये. दुसरं महादेव जानकर जे आता महायुतीचे उमेदवार आहेत पंकजा त्यांना पण मुंडेंना रोखण्यात आलं, पंकजा पंकजा मुंडेंना पण मुंडेंना पण रोखण्यात आलं होतं. दोन तीन वेळेस रोखलं गेलेलं होतं, काळे झेंडे दाखवलेले होते. अशा पद्धतीचं प्रचारादरम्यान होणाऱ्या ह्या ज्या घटना आहेत त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय पुढे जाईल का मागे जाईल हा नंतरचा मुद्दा आहे. परंतु मराठा आरक्षणाचं पूर्ण राजकीयकरण आत्ता जवळपास पूर्ण झालेलं दिसतंय आणि आत्ताच्या म्हणजे ज्या लेवलला नंतरच्या येणाऱ्या वक्तव्य आहेत की आता आम्हाला विधानसभेत जायचं आहे आणि विधानसभेच्या तयारीला लागा. म्हणजे मूळ आरक्षणाचा विषय आहे की राजकारणाचा विषय होता पूर्वीपासूनचा असा प्रश्न पडावा आणि तो राजकीयदृष्ट्या अगदी ठरवून 24 घराचा पट मांडून जसं बुद्धिबळ खेळतात ना तसा खेळला गेलेला एक पार्ट आहे का काय अशी शंका घेण्या इतपतचं वातावरण मराठवाड्यामधल्या काही याच्यामध्ये दिसत आहे आणि आरक्षण हा विषय निश्चितपणे काही ठिकाणी लोकसभेच्या रिंगणात सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकेल आणि त्याचं मुख्य कारण हे सत्ताधारी मंडळींविषयी असणारा रोष व्यक्त करण्यासाठी म्हणून मराठा आरक्षणाचा उपयोग केलेला असू शकतो. त्याच्यामुळं मराठा मतांचं विभाजन व्हावं म्हणून तर मराठा उमेदवार उभे केलेले नाहीत ना किंवा त्यांची संख्या वाढवली गेलेली नाही अशी शंका घेण्या इतपतची जागा आत्ताच्या परिस्थितीमध्ये दिसते.
सुकृत, यालाच पुढे धरून मला विचारायचं आहे तुम्हाला की मराठा आरक्षण आंदोलनानंतर एक मराठा विरुद्ध ओबीसी असं काहीसं वातावरण निर्माण झालं होतं, तर या निवडणुकीत त्याचा परिणाम कसा दिसतोय तुम्हाला? काय वातावरण आहे सध्या? मराठा आरक्षणाची मागणी जितक्या तीव्रतेनं पुढे आली त्याच्यानंतर राज्यातल्या अनेक ओबीसी संघटनांनी आणि ओबीसी नेत्यांनी त्याला प्रतिकार करण्याला सुरुवात केली. आपण पाहिलं ज्या आक्रमकतेने मराठी मोर्चे निघाले तितक्याच आक्रमकतेने ओबीसी मोर्चे पण आपल्याला निघालेले आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं. आणि याच्यातून तुमचा आवाज येत नाहीये सुकृत. आवाजाचा प्रॉब्लेम थोडासा सुकृतचा झालेला आहे. आपण मी मृणालीकडे मृणाली मॅडमकडे जातो की हा जो विषय होता ना आता मराठा आरक्षण आणखीन ओबीसी हा जो सोनाली प्रश्न विचारला या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे? सुकृत जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. ज्या रीतीने मराठा आंदोलनाचे प्रश्न समोर आले, त्यांच्या मागण्या समोर आल्या आणि हजारोंच्या संख्येने मराठा स्वतःच्या मागण्या सरकारच्या दरवाज्यावर आणू बघतायत की काय असं चित्र निर्माण झालं, त्यानंतर ओबीसी समाज देखील जागृत झाला. ओबीसींचे देखील मेळावे व्हायला लागले आणि ओबीसींनी कुणबी प्रमाणपत्राला मोठ्या प्रमाणात विरोध केला. कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी असा जो एक अतिशय सायलेंट नरेटिव्ह असतो महाराष्ट्राच्या राजकारणात, तो या निमित्ताने चर्चेला आला का हे तपासून पाहावं लागेल. पण सुहास ज्याप्रमाणे म्हणाले त्याप्रमाणे खरं तर मराठा मोर्चे हे मागच्या काळामध्ये जास्त तीव्रतेने निघाले होते. कोपर्डीसारख्या घटनेची पार्श्वभूमी त्याला होती. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतो आहे हे देखील समाजाला कळल्यामुळे काल परवा 2 दिवसांपूर्वी मराठा महासंघांनी महायुतीला पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे. ज्याप्रमाणे जरांगे हजारो लोक मुंबईत घेऊन येत आहेत असं चित्र निर्माण झालं, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर ते शांत होऊन परत गेले आहेत असंही आपल्या समोर आलं. शिवाय मराठा मतदारसंघांचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं मराठा मत हे एक गठ्ठा कोणत्याही पक्षाकडे आजकाल जात नाही. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रमाणात मराठा समाजाला पक्षांनी प्रतिनिधित्व दिलेलं असतं त्या त्या प्रमाणात ते मराठा समाजाचं मत विभाजित होतं. तसं होत नसतं तर महाराष्ट्राचे यापूर्वीचे लोकसभेचे निकाल अगदी वेगळे लागले असते. फक्त या समाजात जी अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्याच्या कारणांचा मात्र आपण विचार करायला पाहिजे. आपण माध्यमकर्मी आहोत, नोकऱ्या मिळत नाही आहेत. डेमोग्राफिक डिव्हिडंड हा भारताचा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे, पण त्या काम करणाऱ्या लोकसंख्येला जर आपण नोकरी देऊ शकत नसू तर एक मोठे प्रश्न नियोजनकारांसमोर येतील. दुसरा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झालेल्या, खरं तर केवळ महाराष्ट्रात नाही सर्वत्र निर्माण झालेल्या शेतीच्या प्रश्नांचा आहे. अग्रेरियन क्रायसिस असं इंग्रजीत म्हटलं जातं, आंतरराष्ट्रीय माध्यमंही त्याच्यावर लिहून थकली, पण कुठेतरी शेतीला भाव नाही आहे, दुष्काळाची अवस्था आहे, हाताला काम मिळत नाही आहे, नोकऱ्या आम्हाला सरकारीच हव्या आहेत पण त्याही मिळत नाही आहे, त्यामुळे मोर्चांना गर्दी वाढती आहे का याकडे लक्ष द्यावं लागेल. सुहास जे म्हणाले की सरकार विरोधातला असंतोष या मोर्चांमधून दिसत होता का, हाही एक मुद्दा असेल. मला स्वतःला आत्ता वाटतं की हा असंतोष गेल्या काही दिवसांमधल्या घडामोडींमुळे थोडासा विस्कळीत झाला आहे आणि मराठा असंतुष्ट मतं कुठेही एक गठ्ठा न जाता ती सर्वत्र जाण्याची शक्यता आहे. पण मराठवाड्यात आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जरासा या असंतोषाचा फायदा होऊ शकेल अशी स्थिती आहे. बरोबर आहे. मग आपण सुकृत यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क स्थापित झालेला आहे. सुकृत, मगाशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं होतं या संदर्भामध्ये. माझा मुद्दा असा होता, येतोय आवाज माझा? हो येतोय, बिलकुल येतोय. की मराठा आरक्षणाच्या मोर्चांना प्रतिक्रिया म्हणून ओबीसी समाजामधून पण मोठी प्रतिक्रिया उमटली आणि त्याच्यामधून गावागावांमध्ये एक प्रकारचं अविश्वासाचं वातावरण गावगाड्यात तयार झालं. आणि स्वाभाविकपणे आता लोकसभेचं इलेक्शन समोर आल्यानंतर आणि मनोज जोरांगेंच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आता या दोघा आपल्या वक्त्यांनी सांगितल्यानंतर त्याचा एक मोठा परिणाम अजूनही गावागावांमध्ये टिकून आहे. आणि म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठवाड्याप्रमाणेच उमेदवार प्रचाराला गेल्यानंतर त्यांना जाब विचारणं असे प्रकार तुरळक का होईना पण ते घडताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये असे प्रकार अजून फारसे
कळेल नाही, पण सोलापूर मध्ये पुन्हा एकदा आवाज गेला आहे. सुकृत आपला आवाज पुन्हा जिल्ह्यामध्ये ते आता प्रतिकडे आपण म्हटलं की आपण पाहिजे. हॅलो, हा येतोय, आता येतोय, बोला तुम्ही. हा सुकृत बोला, सुकृत बोला. हा सुकृत बोला. हा त्याच्यामुळे लोकसभेच्या मतदानाला जाताना समोर उमेदवार कुठल्या जातीचा आहे तो आपल्या मागण्यांना पाठिंबा देणारा होता का, त्याच्या पक्षाची भूमिका मराठा आरक्षणाबाबत किंवा ओबीसी आरक्षणाबाबत काय आहे याचा विचार मतदार नक्की करतील असं अनेक ठिकाणचं चित्र आहे. अनेक ठिकाणी आतापासून जातवार मेळावे यांना सुरुवात झालेली आहे, उमेदवारांना पण त्याची जाणीव आहे. त्यामुळे उमेदवार सुद्धा आपापल्या पक्षाच्या त्या त्या जातीला ऍड्रेस करणाऱ्या ज्या आघाड्या आहेत किंवा नेते आहेत या लोकांना पुढे करण्याचा प्रयत्न करतात. अशी चर्चा आपण ऐकायला मिळते की आता भाजपचा देखील हा प्रयत्न आहे की नाशिक मधून छगन भुजबळांना उमेदवारी द्यायची, इकडं पंकजा मुंडेंच्या माध्यमातून बीडमध्ये वंजारी समाजाचा एक उमेदवार उभा आपण केलेला आहे, त्याच्यानंतर माधव जानकरांना परभणीतून उमेदवारी दिलेली. या माध्यमातून ओबीसीमधल्या प्रमुख जातींना आपण जवळ करू शकतोय का असा एक विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. याच प्रकारचे प्रयत्न अन्य पक्ष देखील करू लागले, त्याच्यामुळे मराठा आरक्षण आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया या दोन्हीकडे अत्यंत सजगतेने राजकीय पक्ष बघतायत. कारण याबद्दल कुणालाच खात्री नाहीये की ही नेमकी मती मराठा समाजाची असतील किंवा ओबीसी समाजाची असतील, ही नेमकी कुणाकडे जाणार आहे, ती कुठल्या पक्षाला जाणार किंवा कुठल्या उमेदवाराला जाणार आहे. त्यामुळे सगळे पक्ष अत्यंत सावधपणे या घटनेकडे बघतात असं आताचं चित्र आहे. बरोबर आहे. आपण थोडं त्याच्यानंतर थोड्याशा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की राजकारणाची जी काय उलथापालथ व्हायची होती राज्यामध्ये ती सगळी पूर्ण झालेली आहे आणि आता दोन पद्धतीच्या आघाड्या ते तयार झालेल्या आहेत. एक महाविकास आघाडी आहे, दुसऱ्या बाजूला आहे महायुती. महाविकास आघाडीने आपसातलं जे 48 जागांचा जागा वाटप आहे हे परवाच्या दिवशी कालच्या दिवशी जाहीर करून टाकलं. त्याच्यानंतर महायुतीचं जे जागा वाटप आहे हे अद्याप जाहीर झालेलं नाही आहे. हे का जाहीर झालेलं नाही आहे आणि ते कशामुळे नेमकं रखडलेलं आहे असं आपल्याला वाटतं मृणालिनी? मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष त्यांच्या दोन मित्रांसह महाराष्ट्रातल्या निवडणुकीला सामोरं जाताना प्रत्येक जागेचा काटेकोर हिशोब करतो आहे. त्यांच्या मनातली समीकरणं स्पष्ट आहेत. ती समीकरणं मोदींचा जो प्रभाव आहे आणि मोदींची जी लोकप्रियता आहे त्याला पाठबळ देणारं मतदान प्रत्येक ठिकाणी कसं होऊ शकेल या आधारावरची आहेत. त्यासाठी महायुतीचे नेते एकत्र बसतात आणि एकत्र प्रत्येक जागेचा कीस पडेपर्यंत चर्चा करतात असा एक वास्तववादी चित्र सध्याचं आहे. त्यामुळे कुठेतरी जागा घोषित केली जाते. म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे कल्याणचे लोकप्रिय खासदार आहेत, पण भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे हे लक्षात घेत उपमुख्यमंत्री असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या जागेची उमेदवारीची घोषणा करून टाकतात. घोषणा करताना शिंदेंना तुमच्या मुलासाठी आम्ही जागा दिलेली आहे, आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही समजवू हे जसं सांगणं आहे तसंच तुमच्या लगतचा ठाणे मतदारसंघ तुमचा विधानसभा क्षेत्र तिथे जरी असलं तरी आम्हाला हवंय हे देखील त्यातनं सांगितलेलं असतं, अप्रत्यक्षपणे सांगितलेलं असतं. पण हे करताना एक लक्षात घ्यायला हवं, महायुतीमधली कुठलीही भांडणं अजून चव्हाट्यावर आलेली नाही आहेत. महाविकास आघाडीने जागा सगळ्या घोषित केल्या मान्य आहेत, पण या जागा घोषित केल्यानंतर सांगलीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी आज पत्रपरिषद घेतलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे कित्येक वर्ष एकमेकांबरोबर निवडणूक लढवत आहेत त्यांच्यातही तुम्ही म्हणता त्या भिवंडीवरून वाद आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित जरी झालं असलं तरी ते विजयाकडे नेणारं खरंच आहे का याविषयी माझ्या मनात काही संदेह आहेत. महायुती मागे पडली आहे, पण आपण थोडंसं खुल्या मनाने एक लक्षात घेऊ की मुंबईतल्या आणि परिसरातल्या मतदानाला अजून बराच वेळ आहे. अधिसूचना देखील जारी झालेली नाही. तयार असलेला कोणताही सत्ताधारी पक्ष उमेदवार जाहीर करण्यात आघाडीवर असायलाच हवा, त्याबाबत काही भेद नाहीत. पण आम्हाला प्रत्येक जागा जिंकायची आहे आणि पुढच्या विधानसभा आणि महानगरपालिकांची लग्नातली मुंज देखील त्यानिमित्ताने साजरी करायची आहे. तर वेळ घेऊन सावधपणे महायुती टप्प्याटप्प्याने पुढे जाते आहे. त्यातले काही काही तिढे खूप मजेदार आहेत की सातारा जर आम्हाला दिलं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे तर आम्ही तुम्हाला नाशिक देऊ, म्हणजे भुजबळांसाठी
नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसला सोडू. राष्ट्रवादी काँग्रेसचंही म्हणणं आहे की आधी आम्हाला नाशिक द्या, मग आम्ही साताऱ्यावरचा दावा सोडून देतो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की ही महायुती मोदी नावाच्या एका महाशक्तींनी एकत्र बांधली गेलेली आहेत. इथले रुसवे फुगवे सध्या तरी मर्यादित आहेत. जागा वाटप लवकर झालं पाहिजे, मतदारांना माझा उमेदवार कोण हे समजायला पाहिजे हे मान्य आहे. पण ते जे वेळ घेत आहेत त्याच्या मागची राजकीय समीकरणं उकळण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील खूप रोचक आहे. अगदी बरोबर आहे. आत्ता मॅडम ज्या पद्धतीने म्हणाल्या की मोदी नावाची एक महाशक्ती यांच्या मागे उभी आहे आणि त्यांच्या त्या सूत्रामध्ये त्यांच्या सूत्रामध्ये सगळे तिन्ही पक्ष बांधले गेलेले आहेत. सुकृत, मी याच विषयाकडे याच विषयावरती तुमच्याकडे येणार आहे की मोदी एकदा महाशक्ती आहे हे मान्य केल्यानंतर वारंवार एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं की आपल्या मागे महाशक्ती उभी आहे, आपल्या मागे महाशक्ती उभी आहे. मग महाशक्ती एवढी उभी आहे म्हटल्यानंतर मग त्याला त्यांना शरणागती त्यांच्यासमोर पत्करणं म्हणा किंवा त्यांना ते म्हणतील त्याप्रमाणे जागा वाटप होणं हे सहज शक्य असताना मग हे तरीसुद्धा इतका वेळ का लागतोय? त्याचे दोन प्रमुख कारण मला अशी दिसतात की अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीकडे ताकदवान उमेदवार नाहीयेत. उदाहरणार्थ सोलापूर सारख्या मतदारसंघ जिथं अनेक गेल्या दोन इलेक्शनमध्ये सलग भाजपने विजय मिळवला आणि दोन्ही वेळेला त्यांनी उमेदवार बदलला. तिसऱ्या वेळेला सुद्धा जेव्हा 2019 साली निवडून आलेले स्वामी यांचं जात प्रमाणपत्र अडचणीचं आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांना उमेदवारी देता येणार नाही हे भाजपच्या लक्षात आलेलं होतं. तरी देखील गेल्या 5 वर्षात त्यांना तिथं सक्षम उमेदवार शोधता आला नाही आणि ते सातत्याने त्यांचा प्रयत्न शेवटपर्यंत हा राहिला की इतर पक्षातला कुणी ताकदवान नेता आपल्याकडे आणता येतोय का. आणि त्याला जेव्हा अपयश आलं त्याच्यानंतर मग माळशिरस मधले आमदार असलेल्या राम सातपुतेना त्यांनी सोलापूर मतदारसंघातली उमेदवारी दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की जिथं ताकदीचे उमेदवार आज सुद्धा महायुतीकडे नाहीये म्हणजे तिन्ही पक्ष एकत्र केल्यानंतर सुद्धा. त्याच्यामुळं कुठल्या पक्षाचा उमेदवार म्हणजे तो चिन्ह कुठलं द्यायचं, पक्ष कुठलं द्यायचा ही पुढची गोष्ट आहे. पण त्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार ताकदवान ठरेल आणि विजयापर्यंत जाऊ शकेल याचा अंदाज घेण्यामध्ये मला वाटतं हा वेळ सध्या चाललेला आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरं जसं आता म्हणाले मॅडम म्हणाले त्याप्रमाणे कुठल्या शेवटी कुठली जागा मागच्या वेळेला कुणाकडे होती आणि ती आता जर सोडायची असेल तर ती एकदा जागा सोडल्यानंतर परत घेणं अवघड असतं. कारण तिथं जर निकाल पॉझिटिव्ह आला तर हमखासपणे त्या जागेवर त्यांचा दावा लागतो. त्यामुळे कुठलाही मतदारसंघ सहजासहजी कुणी सोडायला तयार होत नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अजित पवारांसारखा नेता जेव्हा पक्षामध्ये बंड करून बाहेर पडतो त्यावेळेला तो प्रत्येक जागेचा हिशोब करून बाहेर पडलेला असतो. तो काही आता इलेक्शन तोंडावर आल्यानंतर कुठली जागा कुणी लढवायची आणि तिथं उमेदवार कोण असेल इतक्या तहान लागल्यानंतर विहीर खणण्याचा कारभार राजकारणामध्ये होत नसतो. आणि त्यामुळे त्यांना किती जागा लढवायला मिळतील, त्यांच्याकडे कुठले शहर कुठले मतदारसंघ जातील याचा काही ना काही विचार जे महायुतीमध्ये आले तेव्हाच झालेला असणार आहे. त्यामुळे आपण जेवढं समजतो तेवढं त्याच्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जी चुरस आहे ती मला वाटतं जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पडल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा विनिंग जागा आपल्याकडे मिळाल्या पाहिजेत यासाठीचा हा सगळा संघर्ष या तीन पक्षांमध्ये दिसतोय. फक्त एकच त्याच्यामधला सकारात्मक भाग त्यांच्या दृष्टीने अशी आहे याच्यामध्ये पूर्णपणे चर्चा या सकारात्मक पद्धतीने होतात, त्याच्यामध्ये कुठलेही वादविवाद होताना दिसत नाहीयेत किंबहुना ते चव्हाटेवरती येत नाहीयेत जसं काँग्रेस आघाडीच्या बाबतीमध्ये बघतो आपण असे प्रकार यांच्या बाबतीमध्ये घडत नाहीयेत. पण महाविकास आघाडीमध्ये आपण बघितलं म्हणजे काँग्रेसचं जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये पण काहीशी अशी स्थिती आहे. कारण की काँग्रेसचं आपण उदाहरण घेतलं तर कुठलाही मोठा नेता आजच्या घडीला हा निवडणुकीत उतरलेला नाहीये. तर अशी स्थिती आहे का महाविकास आघाडीमध्येही? सुकृत तुमच्यासाठीच प्रश्न आहे. महाविकास आघाडीमध्ये मोठा नेता उतरला नाही कारण त्याच्याकडे मोठे नेत्याचा लोकसभेसाठी किती राहिलेत हाच प्रश्न आहे ना. कारण त्याच्यातले राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळे खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलेले खासदार हे सगळे बहुतांशी जे आत्ताचे स्टँडिंग खासदार होते हे बहुतांश महायुतीकडे आलेले आहेत. त्याच्यामुळेच उमेदवार निवडीचा प्रश्न बिकट झालेला आहे. म्हणजे साताऱ्याचं उदाहरण द्यायला हरकत नाही की साताऱ्यामध्ये शरद पवारांनी 2-3 मीटिंग घेतल्या, त्याच्यानंतर श्रीनिवास पाटीलांनी जेव्हा असमर्थता व्यक्त केली तेव्हा उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न त्यांच्याकडे होता. म्हणजे त्यांचं एका ठिकाणी वक्तव्य असं की आमच्याकडे 2-3 उमेदवार आहेत पण काँग्रेस जर ही जागा लढवायला तयार असेल तर त्यांनी आमच्या चिन्हावरती निवडणूक लढवावी. शरद पवारांसारखा नेता जेव्हा पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेऊन पण अर्थातच पृथ्वीराज चव्हाणांनी घड्याळाचं चिन्ह घेऊन लढावं अशी त्यांची अपेक्षा होती पण तसं काही घडलं नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी त्यांचा उमेदवार घोषित केला. त्यामुळे मला वाटतं की उमेदवारांची वानवा ही महाविकास आघाडीला पण थोड्या प्रमाणात जाणवते, त्यापेक्षा जास्तही इंडिया आघाडीला जाणवतात. कारण 2019 साली निवडून आलेले खासदार हे जास्तीत जास्त महायुतीकडे आलेले आहेत. खरं तर यात फक्त एकच मला मत नोंदवायचं आहे, पृथ्वीराज चव्हाणांसारखा जो महाराष्ट्रातला नेता आहे
तो देशाच्या पातळीवर काहीतरी कामगिरी करून आलेला, देशाचं राजकारण पाहिलेला नेता आहे. अशा नेत्यांनी समजा जर दिल्लीत अस्तित्व स्वतःचं दाखवलं तर सोपे पडतात महाराष्ट्राचे प्रश्न, महाराष्ट्राला न्याय मिळू शकतो. पण पक्षभेद विसरून त्यांना ही उमेदवारी आपण देऊ, सातारा देऊ या काँग्रेसला, असा देखील विचार महाविकास आघाडीत होऊ शकलेला नाही आहे. हे खरं तर दुर्दैव आहे. ते जिंकून आले असले का वगैरे पुढचे मुद्दे आहेत, पण एखाद्या विलक्षण उत्तम वक्तृत्व असलेल्या आणि आवाका असलेल्या नेत्यालाही संधी देण्यासाठी जिथे काही हातमिळवणी होऊ शकत नाही आहे, ती आघाडी किती एकजीव आहे हा खरंच प्रश्न आहे. आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या सेगमेंटकडे वळूया. तुल्यबळ उमेदवार मतदारसंघांसाठी चढाओढ, आयत्यावेळी बदललेले उमेदवार, अशा विविध कारणांमुळे राज्यात बऱ्याच मतदारसंघात रंगतदार लढती पाहायला मिळणार आहेत. टाकूयात एक नजर या लढतींवर. देशात लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण तयार झालं असून उमेदवारी संदर्भातलं बहुतांश चित्र स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय परिदृश्यानंतर ही लोकसभा निवडणूक होत असल्यामुळे काही मतदारसंघात रंगतदार लढती पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर महाराष्ट्रातल्या राजकारणातली गणितच बदललेली असून काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले जुने सहकारीच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात तर एका घरातलेच एकमेकांसमोर निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा रिंगणात उतरल्या आहेत, तर महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं मैदानात उतरवल्यामुळे नणन विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. यावेळी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ. 2014 पर्यंत या मतदारसंघावर कायमच वसंतदादा पाटील घराण्याचं वर्चस्व राहिलं आहे. 2014 निवडणुकीत मात्र भाजपानं या बालेकिल्ल्याला हादरा दिला आणि या मतदारसंघातून भाजपाचे संजय काका पाटील सलग 2 वेळा लोकसभेवर निवडून गेले. यावेळी देखील भाजपानं त्यांनाच उमेदवारी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीत हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिल्यामुळे काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी पसरली. या मतदारसंघात काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक आहेत, ते आता काय भूमिका घेतात हे पाहायला लागेल. यावर्षी झालेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद सर्वात जास्त मराठवाड्यात उमटले. या पार्श्वभूमीवर ही लोकसभा निवडणूक होत आहे. या आंदोलनामुळे सर्वात जास्त जालना जिल्हा प्रभावित झाला. या मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपानं पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं कल्याण काळे यांना रिंगणात उतरवलं आहे. बीडमध्ये यंदा भाजपाच्या पंकजा मुंडेंसमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनावणे यांचं आव्हान आहे. धनंजय मुंडे देखील यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत आहेत. मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक राहिलेलेच बजरंग सोनावणे आणि पंकजा मुंडे यांच्यात ही लढत होणार आहे. हिंगोलीत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करत बाबूराव कदम कोहळीकर यांना रिंगणात उतरवलं आहे, तर हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानं भावना गवळी नाराज असल्याचं बोललं जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर मतदारसंघातली लढत देखील यावेळी चर्चेत आहे. तिथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते या 2 युवा उमेदवारांमध्ये रंगतदार लढत अपेक्षित आहे. कोल्हापूर मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे संजय मंडलिक आहेत. महाविकास आघाडीत साताऱ्याची जागा शरद पवार गट लढवत असून तिथं विद्यमान विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नाशिक मतदारसंघाचा तिढा महायुतीत अद्यापही सुटलेला दिसत नाही. महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या मतदारसंघासाठी महायुतीतले 3ही पक्ष इच्छुक आहेत. आता ही जागा विद्यमान खासदार शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि भाजपा देखील हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी इच्छुक आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महाविकास आघाडीनं विनायक राऊत यांनाच पुन्हा संधी दिली असली तरी महायुतीनं इथून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रिंगणात उतरवल्यास ही लढत देखील रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. या आत्ता जी हे सगळं आपण आता जे चित्रफित पाहिली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची महाराष्ट्रातली ज्या रंगतदार लढती आहे त्याच्यातली एक मराठवाड्यातली लढत फार महत्त्वाची आहे, आणि तो विषय घेऊन मी सुहासजींकडे जातो.
सुहासजी, बीडमधून पंकजा मुंडेंना त्यांच्या बहिणीचं तिकीट कापून त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्याच वेळेला बजरंग सोनावणे त्यांच्याबरोबर असतील, धनंजय मुंडे त्यांच्याबरोबर असतील असं गृहीत धरण्यात आलेलं होतं, पण बजरंग सोनावणेंनी आयत्या वेळेला अजित पवारांची साथ सोडली आणि ते शरद पवार गटाकडे गेले. आत्ताच्या घडीला पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी जी स्थिती आहे, याच्याकडे आपण कसं पाहता? दोन दोन पद्धतीनं मला याच्यातलं दिसतं. त्याचं कारण असं आहे की जरांगे यांचं जे आंदोलन होतं ते जालना आणि जालन्याला लागून असणारा जो भाग आहे, गेवराई त्याच्यानंतर पुढचा, हा मराठा केंद्रित आणि मराठा ध्रुवीकरण झालेल्या सगळ्या मतदारसंघाचा भाग आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला होऊ शकतो किंवा आपल्याला मिळू शकतो असं लक्षात आल्यानंतर बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे. दुसरा भाग असा आहे की बजरंग सोनवणे हे साखर कारखानदार पण आहेत, हे दोन साखर कारखाने चालवतात ते, म्हणजे याचा अर्थ साधारणतः 60-65 हजाराचं एकूण मतदाराचा जो, म्हणजे अगदीच कमीत कमी जरी धरलं तरी 65-1 हजारांपर्यंत एक साखर कारखाना सहजपणे पोहोचतो, तर असा रीच असणारा पण एक दुसरा भाग आहे. आणि मागचा जर बीडमधला सगळा पॅटर्न बघितलेला होता तर त्याच्यामध्ये जातीय समीकरणाच्या आधारेच तिथलं आतापर्यंतच्या उमेदवाऱ्या आणि त्याच्यातलं म्हणणं गेलेलं आहे. दुसरा, जेव्हा जेव्हा राजकीय लेवलला किंवा विधिमंडळातले प्रश्न उपस्थित करताना सुद्धा बॅक ऑफ द माइंड बीड मतदारसंघातली जात कधी संपलेली नाही आहे, म्हणजे ते पालकमंत्री धनंजय मुंडे असताना सुद्धा बहुतांशी वेळेस ती दिसून आलेली होती, त्याच्यानंतर सुद्धा ह्या सगळ्या म्हणजे जातीच्या गणिताचा भाग हा बीडच्या राजकारणाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्यामुळं बजरंग सोनवणे यांची उमेदवारी ही त्या अंगाने बघायला हवी. आणि दुसरा जो भाग होता की ओबीसीच्या एकूण राजकारणाचा भाग म्हणून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणं आता भाजपसाठी सुद्धा त्या अर्थाने अपरिहार्य होतं आणि खूप वेळा नाराजी बोलवून दाखवल्यानंतर माध्यमांमध्ये आल्यानंतर प्रीतम मुंडेंच्या पंकजा मुंडे या उमेदवार असणे हे तशा अर्थाने त्यांच्याही राजकारणाला एका अर्थाने म्हणजे काय म्हणूयात आपण वनवासातून पुन्हा त्यांना ते पुनरुज्जीवन मिळालं आणि मग त्या पुढे आल्यात, किंवा एकूणच राष्ट्रीय राजकारणामधल्या त्यांना संधी पण त्या अर्थाने भाजपने दिली. याच्यातलाच पुढचा भाग म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं खरोखर मनोमिलन झालेलं आहे असं तुम्हाला दिसतंय? हा, आता नक्की त्याच्यामध्ये, कारण आता त्यांनी जी प्रचाराची रणनीती ठरवलेली आहे असं दिसतंय की वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या माणसांनी फिरायचं, म्हणजे तुम्ही स्वतंत्रपणे फिरा, मी स्वतंत्रपणे फिरतो आणि अन्य ठिकाणी पण, म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंतचा संपर्क होईल. जाऊन म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला बहिणीला जाऊन घेऊन येणे किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये सार्वजनिकरित्या आपला प्रेझेन्स असणे ही प्रक्रिया मध्यंतरीच्या काळात त्यांनी जाणीवपूर्वक केलेली होती आणि त्याच्यामुळं ते मनोमिलन झालेलं नाही असं म्हणण्यात आता त्याचं काही कारण नाही. आणि त्या दोघांनीही असं कधी बोलून दाखवलेलं नाही. त्यांच्या भोवतालचे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या बरोबर सुद्धा हे कन्व्हर्सेशन असताना असं म्हणलेलं आहे की त्यांच्यात काही फार आता दुरावा राहिला आहे आणि त्यांचं मनोमिलन होण्याचं बाकी आहे असं काही फारसं शिल्लक राहिलंय असं वाटत नाहीये. ते एका म्हणजे मगाशी जसं म्हणालो की आपण एका मोठ्या शक्तीच्या भोवताली हे सगळं चाललेलं असल्यामुळे त्यात काही फार मोठे बदल घडतील असं सध्या तरी दिसत नाही. परंतु राजकारणाचा प्रमुख भाग हा जातीय आहे, तो पूर्वीपासून जातीय होता, म्हणजे अगदी गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून पण जातीय होता, तो आता पण जातीय आहे आणि पुढे म्हणजे याच पद्धतीचं राजकारण जर चालू राहील तर तो जो एकूण मराठवाड्यातल्या सगळ्या जातीला प्रोत्साहन देणाऱ्या राजकारणाचा भाग म्हणून तो पुढे सुद्धा तसाच चालू राहील असं दिसत आहे. आपण आता थोडंसं पश्चिम महाराष्ट्राकडे वळूया. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या लढतीकडे राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तर सुकृत, तुमच्यासाठी प्रश्न आहे. सुप्रिया आणि सुनेत्रा पवार या एकमेकींच्या समोर उभ्या ठाकलेल्या आहेत, या निमित्तानं एक पवार कुटुंबातली दुही समोर आली आहे, तर आता सध्या बारामतीतलं वातावरण काय आहे? बारामती अत्यंत चुरशीची आहे. कागदोपत्री जर आपण पाहिलं तर विधानसभेच्या 6 पैकी 4 ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत, 2 मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे कागदोपत्री चित्र पाहिलं तर ते महायुतीचं पारडं जड आहे, म्हणजे सुनेत्रा अजित पवार यांचं पारडं जड आहे असं म्हणता येईल. पण
तो शरद पवारांचा बालेकिल्ला, बारामती शहर म्हणजे शरद पवारांची कर्मभूमी, आणि शरद पवार हे राजकारणातले महाराष्ट्रातले आताचे सगळ्यात मुरब्बी ज्येष्ठ राजकारणी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवार कुठल्याही प्रकारचे रिस्क घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे अगदी ज्यांच्या बरोबर राजकारणामध्ये उभा दावा होता अशा सगळ्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांपासून प्रत्येकाची भेट घेऊन त्याला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न ते करतायत। मग ते हर्षवर्धन पाटील असतील, विजय शिवतारे असतील, असे सगळे प्रयत्न त्यांचे चालू आहेत। कुठल्याही प्रकारचा अहंकार इगो मनात न ठेवता छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांपासून सगळ्यांना बरोबर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पुरंदरमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक सभा झालेली आपण पाहिली। तसंच गेल्या काही दिवसांपूर्वी इंदापुरामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांनी देखील येऊन सभा घेतली, जेणेकरून हर्षवर्धन पाटलांनी त्यांची सगळी ताकद अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मागे उभं करावी। आता याच्यामध्ये मुद्दे दोन तीन आहेत की बारामतीमध्ये 2009 पासून सुप्रिया सुळेंनी सलग 3 विजय मिळवलेला आहे। पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी अगदी 66% मतदान घेऊन अगदी सहज विजय मिळवला होता। 2014 देशामध्ये सगळीकडे मोदी लाट असताना, महाराष्ट्रामध्ये मोदी लाट असताना देखील त्यांना विजय मिळवायला कष्ट पडले, पण त्या विजयी झाले आणि त्याही वेळेला त्यांनी जवळपास 48% मतं मिळवलेली होती। 2019 पुन्हा त्यांनी 50%पेक्षा जास्त मतं घेऊन विजयी झाल्या त्या। पण आता 2024 या आधीच्या 3 निवडणुकांमध्ये ज्यांनी त्यांना विजय देण्यासाठी कष्ट घेतले होते त्यातले बहुतांश मोर्चे आता त्यांच्या विरोधामध्ये उभे ठाकले, आणि आता खऱ्या अर्थाने सुप्रिया सुळे यांना सगळ्या प्रकारच्या रिसोर्सची कमतरता भासते असं जाणवतंय। प्रचारामधली गती असेल, 6 तालुक्यांमध्ये 6 विधानसभा मतदारसंघांमधलं जर कार्यकर्त्यांचं जाळं पाहिलं, किंवा अजितदादा पवार यांच्या गटामध्ये असणारे सगळे नेते पदाधिकारी, यांच्याकडे असणारे सहकारी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सरपंच पद, या सगळ्याचा जर हिशोब बघितला तर स्वाभाविकपणे पारडं हे आत्ताच्या क्षणाला रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये, प्रचाराच्या बाबतीमध्ये अजितदादा पवार यांच्या गटाकडे झुकलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सुप्रिया सुळे यांच्या बाजूने असणाऱ्या हुकमाचा एकमेव गट आहे तो म्हणजे शरद पवार, आणि त्यामुळे शरद पवार काय किमया करतात याच्यावरती सुप्रिया सुळे यांच्या विजयाचं पारडं अवलंबून आहे। अदरवाईज आत्ताची ही लढाई साधनांच्या बाबतीमध्ये, कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये, ताकदीच्या बाबतीमध्ये विषम झालेले असं म्हणायला हरकत नाही। आपण थोडंसं पश्चिम महाराष्ट्राकडे आणखी पुढे थोडंसं सरकलं तर आजच कोल्हापूरची जागा थोडीशी चर्चेमध्ये जास्त आलेली आहे कोल्हापूरच्या एका वक्तव्यामुळे, जी आता संजय मंडलिकांनी वक्तव्य केलं तो एक भाग। दुसरा, सांगलीमध्ये जी काय काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधामध्ये, आणि तिसरा, माढ्याचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही, या तिन्ही मतदारसंघांवरती थोडक्यात काय सांगता येईल सुकृत? कोल्हापूरमध्ये असं म्हटलं जातं की कोल्हापूरचे मतदार हे निवडणुकीतला उमेदवार निवडून देण्यापेक्षा कुणाला पाडायचा याचा विचार आधी करतात, त्यामुळे तिथले मतदारांचं गणित थोडस वेगळं आहे। यापूर्वी अनेकदा आपण पाहिलं की तिथं 2009 छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा पराभव पत्करावा लागला होता, आणि त्याच्यानंतर तिथल्या इलेक्शन प्रत्येक इलेक्शन रंगतदार होतं, त्यामुळे स्वाभाविकपणे यंदाचं इलेक्शन तिथलं खूप रंगतदार होणार आहे। शंका नाही, कारण स्वतः शाहू महाराज इलेक्शनला उभे काँग्रेस आघाडीकडनं, आणि त्यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे गटाचे मंडलिक आहेत, त्यामुळे तिथलं इलेक्शन आता परत, आता जसं बारामतीला सांगितलं तसं कागदोपत्री पाहिलं तर तिथली लढाई समसमान आहे। 2-3 मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीचे आमदार आहेत, 3 मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत, शिवाय तिथलं जे कोल्हापूरचं म्हणून एक स्वतःचं अस्तित्व असतं प्रत्येक निवडणुकीमधलं, की तिथला मतदार हा कधीही, आता तिथं गादी विरुद्ध मोदी असा प्रचार सुरू झालेला आहे, राजा विरुद्ध प्रजा असा प्रचार सुरू झालेला आहे, त्यामुळे कोल्हापूरचा मतदार स्वाभिमानी आहे, तो कोणाच्या पाठीमागे राहिला आपल्याला आत्ता अंदाज। तसं तीच परिस्थिती माढा आणि कठीण आहे, माढा आणि अत्यंत टोकाचा। सांगलीमध्ये खरं तर काँग्रेस आघाडीने एका अर्थाने खूप संधी भाजपला आता ऑलरेडी दिलेली असं चित्र आहे, कारण अजूनपर्यंत त्यांचा उमेदवार निश्चित झाला, शिवसेनेने घोषणा जरी केलेली असली तरी काँग्रेस एक दिलाने या प्रचारामध्ये उतरलेली नाही, आणि सातत्याने काँग्रेस नाराजी व्यक्त करते, आणि त्याचा फटका निश्चितपणे चंद्रहार पाटील जे आता शिवसेनेचे उमेदवार त्यांना बसणार आहे। दुसऱ्या बाजूने संजय पाटील यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे, त्यांचे दौरे सुरू झाले, प्रचार सुरू झालाय, पण काँग्रेस आघाडीला नेमका अजून कळत नाही की आपण प्रचार कोणाचा करायचा, कारण काँग्रेसचं तिथं बल असलेले वसंतदादा पाटील घराणं असेल, विश्वजित कदम यांचा भाग असेल, हे तर सगळीकडे आता सामसून आहे, त्यामुळे सांगलीमधलं चित्र हे आत्ताच्या क्षणाला ऍडव्हान्टेज टू बीजेपी असं चित्र आहे। माढ्यामध्ये बघितलं तर माढ्यामध्ये असं आहे की माढ्यामध्ये सुद्धा भाजपने उमेदवार खूप आधी घोषित केला आणि एक प्रकारची आघाडी घेतली, त्या उमेदवाराबद्दल मोहिते पाटलांनी नाराजी व्यक्त केली आणि त्याच्यानंतर तो उमेदवार बदलावा अशी मागणी केली, परंतु त्याच्यामधला इंटरेस्टिंग भाग असा होता की मोहिते पाटील यांच्या घराण्यामधले रणजितसिंह मोहिते पाटील जे भाजपचे विधान परिषदेवरचे आमदार आहेत,
त्यांनी या संदर्भामध्ये कुठलीही भूमिका अजूनपर्यंत जाहीरपणे घेतलेली नाहीये, म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये ते गेलेले नाही. दुसऱ्या बाजूनी धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार गटाची उमेदवारी आणण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत ते लवकरच त्याच्यामध्ये आज भेटही झाली त्यांची दोघांची आणि तुतारी चिन्ह घेऊन ते लढतील असं सांगितलं जात आहे. पण तिथेही पुन्हा चित्र ग्राउंड रियालिटी अशी आहे की त्या 6 मतदारसंघांमध्ये गेल्या वेळेला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जो विजय मिळवला त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये असणारे संजय शिंदे हे आता त्यांच्या प्रचारातले प्रमुख आमदार झालेले आहेत. त्यांचे मोठे बंधू बबनदादा शिंदे हे सुद्धा त्यांच्या बाजूने लढतात. सांगोल्याचे आमदार शहाजी बाबू पाटील जे झाडी डोंगर फेम म्हणून प्रसिद्ध झाले होते ते देखील त्यांच्या बाजूने लढतात. त्यामुळे कागदोपत्री तिथे पुन्हा विश्राम सांगणार. परंतु इंटरेस्टिंग बाब अशी आहे की माढ्यामधल्या मतदारसंघ हा महाराष्ट्रातला असा मतदारसंघ आहे की जिथे धनगरांची धनगर समाजाची संख्या सगळ्यात मोठी आहे आणि धनगर समाज ज्यावेळेला काय निर्णय घेतो त्याच्यातलाही उत्तमराव जानकर यांच्यासारखा मोठा मोहरा भाजपने त्यांच्याकडे ओढण्यात यश मिळवलेलं आहे. त्यामुळं कागदोपत्री जी काही जमवाजमव करायला लागतं ती जमवाजमव महायुतीने केलेली आहे. आता लोकांच्या मनात काय आहे, मराठा आरक्षणाचा परिणाम किती होतो हे पाहायला आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. मी आता या चर्चेच्या समारोपाकडे जाताना मी मृणालजी यांना प्रश्न विचारतो की चंद्रपुरामधली एक महत्त्वाची लढत होती आहे आणि ती आहे सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये, आणि ही लढत होत असताना प्रतिभा धानोरकर यांना सहानुभूतीचा फायदा होईल का? पुन्हा तिथे एक जातीय समीकरण होत आहे, जातीय लढत होती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या लढतीकडे तुम्ही कसं पाहताय? प्रतिभा धानोरकर या पतीच्या निधनानंतर रिंगणात उतरलेल्या महिला उमेदवार आहेत. आमदार म्हणून त्या अत्यंत सजगपणे मतदारसंघाला कसा निधी मिळेल वगैरे याची काळजी घेताना दिसतात. एक्सेप्शनल महिला आमदार असा मी त्यांचा उल्लेख करीन. पण त्यांची समस्या अशी झालेली आहे की तिथेच काँग्रेसचे बाकीचे गट त्यांना मदत करायला पूर्णपणे तयारीनिशी मैदानात उतरलेले नाहीत. वडेट्टीवारांबरोबर जाऊन त्यांनी छायाचित्र काढली, दोघं एकमेकांबरोबर असल्याचं दाखवलं गेलं, पण मला वाटत नाही की मनोमिलन तिथे झालेलं आहे. त्याचा प्रतिभा धानोरकरांना सामना करावा लागेल. सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षातले अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. त्यांची प्रतिष्ठा तिथे पणाला लागलेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीने संपर्क साधून सगळ्या नाराजांना स्वतःकडून करायचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे जे तगडे उमेदवार होते आणि ज्यांची उत्तम कामगिरी होती हंसराज अहिरांची, ते अत्यंत थोड्याशा फरकाने निवडून आलेले होते. ते सगळं अंतर कापायचा मुनगंटीवार प्रयत्न करतायत. मोदींनी महाराष्ट्रातली सभा देखील पहिल्यांदा तिथे घेतली. पण होतं काय आहे की मोदींच्या सभेचं नरेटिव्ह निर्माण झाल्यानंतर ताबडतोब सुधीर मुनगंटीवारांच्या त्याच सभेतल्या एका वक्तव्याची विधानं समोर आणून काँग्रेसनी त्याला विरोध करायचा एक जोरदार प्रयत्न केला आहे. त्यामुळे विदर्भातल्या 5 जागांमधली खरी लढाई जर काही असेल तर ती चंद्रपुरात सध्या आपल्याला होताना दिसते. प्रतिभा धानोरकर कशा रीतीने या सगळ्याला सामोरं जातात त्याकडे लक्ष ठेवणं खूप आवश्यक आहे. दुसरं असं की काँग्रेसला कळतं आहे की आपल्याला लॉस्ट ग्राउंड कुठे मिळू शकेल, तर त्या विदर्भातल्या जागा आहेत. कदाचित त्यामुळेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या भागात हिरिरीनी प्रचार करायचा प्रयत्न करत आहेत. काल त्यांच्या गाडीला जो काही दुर्दैवाने अपघात झाला त्याचा देखील काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा आमच्यावर असलेला घातपाताचा प्रयत्न आहे असं सांगून वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न केला. आता पोलीस तपास करतात. बरोबर आहे. काँग्रेसने याची तक्रार केली होती का तेही पाहावं लागणार आहे. पण विदर्भात काही लढती चुरशीच्या होण्याची शक्यता निश्चित आहे. गडचिरोली हा चंद्रपूरच्या लगतचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात विकासाची कामं तयार होत आहेत. बरोबर. त्या विकासाला स्थानिकांचा विरोधही आहे काही प्रमाणात. नक्षलवादाचं मोठं आव्हान आहे तिथे आणि चंद्रपुरात. दारूबंदीचं बरोबर आहे, बरोबर आहे. खूप मोठं आंदोलन केलं गेलं होतं, त्यामुळे या लढती थोड्या रोचक होत आहेत आणि त्या लगेचच आता समोर येत आहेत. बरोबर आहे. आजच्या भागात अत्यंत विस्तृत अशी चर्चा झाली. तर जनादेश 2024 या कार्यक्रमाचा आजचा भाग इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया रात्री 8:30 जनादेशच्या पुढच्या भागात. तत्पूर्वी पुढे पाहूयात 9:30 बातम्यांमध्ये. नमस्कार. We'll be right back.
अंधारातून निवेदन हे मी यांच्यासाठी लिहिलं होतं. प्रकाश आमटेंचं जे कार्य आहे